नमस्कार, मी श्वेता अरस। नागझर येथील सामूहिक वन क्षेत्र लागवडीच्या कामात 38 लाख रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप स्थानिक सामूहिक वन संसाधन व्यवस्थापन समितीने केलाय। या वन क्षेत्रात वृक्षारोपणासाठी केवळ 16,000 खड्डे खोदून 27,500 खड्डे खोदल्याचे कागदोपत्री दर्शवण्यात आले। केवळ 6,000 जलशोषक खड्डे खोदून कागदपत्री 12,000 खड्डे खोदण्याचे दर्शवले। मजुरांना वृक्षारोपणासाठी खड्डे खोदण्यासाठी दिवसाची मजुरी 357 रुपये देणे आवश्यक असताना 200 रुपये मजुरी देण्यात बोळवण करण्यात आली। जलशोषक खड्ड्यांसाठी प्रति खड्डा 100 रुपये मजुरी ऐवजी 50 रुपये मजुरी देण्यात आली। त्यानंतर मे 2020 मध्ये कष्टकरी संघटनेतर्फे तक्रार करण्यात आली, मात्र दखल न घेतली गेल्यामुळे काल कष्टकरी संघटनेचे ब्रायन लोबो यांच्या नेतृत्वाखाली डहाणू उपवन संरक्षण कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। आता त्वरित चौकशी करून दोषींवर बडतर्फीची कारवाई व्हावी आणि मजुरांचे फरकाचे पैसे त्वरित अदा करण्यात यावेत, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा कष्टकरी संघटनेतर्फे देण्यात आला। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार।